शहर राज्याच्या तिजोरीची चावी हातात असणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या स्वप्नातील शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावलौकिक व्हावा अशी कामना करीत मुक्त हस्ताने तिजोरीची चावी उघडून मूलसाठी अर्थार्जन करणाऱ्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जणू खाली खेचण्याचा चंग बांधून मूल नगरातील स्वतः कर्तृत्ववान नगरसेवक म्हणून घेणारे नगरविकासासाठी ना जनतेची कैफियत ऐकायला तयार आहे ना समस्या जाणून घेण्यासाठी. मूल नगरातील वार्ड क्रमांक 14 मधील काही नागरिक वार्डमध्ये राहणाऱ्या नगरसेवक नवनियुक्त नगरसेविका यांना भेटून जाण्यायेण्याचा रस्ता असणाऱ्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यात अयशस्वी झाले म्हणा की नगरसेवकांनी त्यांना धुटकारले म्हणा त्रासून काही पत्रकारांशी संवाद साधून या प्रकरणी लक्ष घालण्याची मदतीची गुहार लावून मग समाज माध्यमांवर विश्वास ठेवत आपली कैफियत रस्त्याच्या दुतर्फा खोदून असलेल्या नाल्या अपूर्णावस्थेत असणारे बांधकाम रस्त्यांवर पडलेले खड्डे रस्त्यांवर असलेले बांधकाम साहित्य यामुळे जनतेला येणाऱ्या अडचणींना ध्यानात घेण्यासाठी सहारा घेतात व फोटोसह आपली कैफियत समाजापुढे आणतात तेव्हा पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्यासोबत फोटो काढून आपली पत वाढविण्यासाठी याच समाज माध्यमांवर टाकतात तेव्हा तो दिखावा किती पोकळ आहे याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्या भरोशावर निवडून आले आणि आज मोठ्या तोऱ्यात मिरवणाऱ्या या नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेची हवा काढण्यात त्यांचे कार्यकर्ते कसे कारणीभूत आहेत हेही लक्षात येतं. एकीकडे बूथस्तरीय कार्यकर्ता हाच आमचा आधारस्तंभ म्हणणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या संकल्पनेला हेच कार्यकर्ते मुठमाती देतात व वरिष्ठांना बदनाम करतात. समाज माध्यमांवर शेकडो फोटो टाकणाऱ्या त्या कार्यकर्त्यांबाबत माहिती काढली असता तोही पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता निघाला असून पक्षाप्रती निष्ठावान असल्याचे लक्षात आले. काही क्षण तो विरोधी गटाचा असता तर बदनामी करण्यासाठी असे केल्याचे आरोपही झाला असता व तो मान्यही करावा लागला असता. परंतु प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्याने फेब्रुवारी महिन्यात खोदलेली नाली अजूनही पूर्णत्वास न गेलेली आणि रस्त्यावर जनतेने मेहनतीने खड्डे बुजवून जाण्यायेण्यास रस्ता सुयोग्य केल्याचे सांगितले. रस्त्याच्या कडेला पडलेले बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले खड्डे की खड्ड्यात रस्ते दाखवून विकास कामांची पोलखोल केली. जनतेप्रती इतकी उदासीनता का जनतेच्या समस्या जाणून त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जनतेनं निवडून दिलं ते तुम्ही विसरलात की काय असे एक नाणेक प्रश्न आता जनता विचारू लागले आहे. दीपक देशपांडे, महाराष्ट्र दर्पण, मूल, चंद्रपूर.